नागपूरमधल्या डबल मर्डर प्रकरणातला सूत्रधार ओमकार तलमलेचा आणखी काळे कारनामे समोर आले. नासात वैज्ञानिक असल्याची थाप मारत ओमकारनं शेकडो बेरोजगार तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं उघड झालंय. नासामध्ये ज्युनियर सायंटिस्ट पदावर कार्यरत असल्याची बतावणी करत ओमकारनं 111 बेरोजगारांची तब्बल 5,31,70,000 रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणात आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी अधिक माहिती जाणून घेतली आहे आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त अजित चांडक यांच्याकडून. नागपुरातील दोन व्यापाऱ्यांची निर्घृणपणे हत्या करत त्यांचे मृतदेह नदीत फेकण्यात आले होते. या संपूर्ण कटाचा जो सूत्रधार होता तो ओमकार तलमले. ओमकार तलमलेला नागपूर पोलिसांनी अटक केलेली आहे, पण त्याचे अजून काही अधिक गुन्हे समोर येतात आहे. आर्थिक क्षेत्रात सुद्धा त्यांनी मोठे गुन्हे केले आहे. आर्थिक शाखेचे आपल्यासोबत अर्चित चांडक सर आहेत. ओंकारचे अजून काही गुन्हे पुढे आले, नेमके कोणते ते गुन्हे? शक्तपणा होतो, हातपाय दुखतात, कंबर दुखती, अमृत लोणी ऑर्थोप्लस घेतल्यापासून माझे गुडघे दुखणं, मुंग्या वगैरे कमी झाल्यात पायाचे. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थोप्लस. कोंडाली डबल मर्डर केस मध्ये ओमकार तलमले मुख्य आरोपी होता. हे जेव्हा गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर हे निष्पन्न झाला आणि त्याच्यानंतर आमच्याकडे काही तक्रार आले की त्यांनी अशी फसवणूक केलेली आहे की मी तुम्हाला जॉब लावतो, एक रिजनल रिमोट सेन्सिंग सेंटर नागपूरमध्ये आहे तिथे जॉब लावतो आणि मी नासाच्या ज्युनियर सायंटिस्ट आहे असं आमिष दाखवून 111 लोक आहे आतापर्यंत जे निष्पन्न आहे त्याच्यामध्ये मुख्य फिर्यादी पण आहे अश्विन वांगकडे आणि आम्ही FIR दाखल केलेला आहे आणि याच्यामध्ये जवळपास 5,31,70,000 ची एक रक्कम आतापर्यंत निष्पन्न झालेली आहे. अजून त्यांनी काही लोकांना फसवणूक केल्याची शक्यता नागपूर पोलिसांनी व्यक्त केलेली आहे, त्यामुळे लोकांनी स्वतः समोर येऊन त्याच्याबाबत तक्रार करावी असं आवाहन सुद्धा पोलिसांनी केलेलं आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ न्यूज रत्नशील सातपुतेसह अमर काणे नागपूर. भंडाऱ्याची उधळण म्हणजे